हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार। शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवीन नाव, राज्यसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून पवारांच्या पक्षासाठी नव्या नावावर शिक्कामोर्तब। हातातील घड्याळ चोरलं पण मनगट आमच्याकडे, आव्हाडांकडून पवारांच्या नव्या पक्ष चिन्हाचा फोटो दाखवत अजितदादांना टोला। पवार गटाला आयोगाकडून वटवृक्ष चिन्ह मिळण्याची शक्यता। वहारे पट्ट्या म्हणत मनसेकडून अजित पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट, शिवसेना शिंदेना मिळाल्यानंतर अजित पवारांची टीका व्हायरल, मनसे आणि आव्हाडांकडून अजित पवारांवर पोचली टीका। पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढलं, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पवार गटानं घड्याळ चिन्ह हटवलं। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवार गटाचा आक्षेप, पवार गट सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याआधी अजितदादा गटाकडून कॅबिनेट दाखल, आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश न देण्याची मागणी। फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये भेट, राज्यसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची सूत्रांची माहिती। 2.5 वर्षांमध्ये माडीवरून खाली न उतरणारे माझ्या दाढीपर्यंत कसे पोहोचणार, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार, तर या दाढीमध्ये तुमच्या खूप नाड्या आहेत, मला बोलायला लावू नका म्हणत तर ठाकरेंना इशारा। मंत्रिपदासाठी ठाकरेंनाही कोटींचा चेक दिला, केसरकरांचा गौप्यस्फोट, तर एवढं खोटं बोलून हे लोक आरशामध्ये कसं बघतात, आदित्य ठाकरेंनी केसरकरांचे आरोप फेटाळले। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर, कल्याणमधील कोळसेवाडी शाखेला भेट देणार। कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फडा काढतातच, मनसेच्या वसंत मोरेंचा सूचक व्हॉट्सअप स्टेटस, शर्मिला ठाकरेंनी साईनाथ बाबरांच्या खासदारकीबाबत दिलेल्या संकेतानंतर मोरेंचं स्टेटस चर्चेत। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पुरंदरमधील ईव्हीएम चोरी प्रकरणी चौकशी समितीची स्थापना, पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 20 सदस्यीय समिती गठीत। मवियाकडून राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शाहू महाराजांच्या नावाचा विचार, 2 फेब्रुवारीपासून संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल, राजकारणामध्ये नव्या चर्चेला उधाण। गुन्हे वाढल्यानं नाही तर पोलीस कर्मचाऱ्यानं नवीन गाडी घेतल्यानं बोकडाचा बळी, उदगीर पोलीस ठाण्यामधील घटनेवरून गृहमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण, चौकशीवरून कारवाईचेही आदेश। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता आठवड्यातून 3 दिवसच कांदा खरेदी होणार, सोमवार बुधवार आणि शुक्रवारी कांद्याची खरेदी केली जाणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।